भोकरी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट्स, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, मॅनेजमेंट, फार्मसी. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. नमस्कार, मी विनायक क्षीरसागर, जनप्रवास लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या बातमीपत्रामध्ये घेऊया जिल्ह्यातील ठळ घडामोडींचा आढावा. लोकसभा निवडणुकीत स्वबळाची गर्जना करणाऱ्या शिवसेनेने राज्यातील लोकसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये सांगली लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव होणार असून काँग्रेसला या जागेवर यश मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यात शिवसेनेला 16, भाजपला 10, काँग्रेसला 10, राष्ट्रवादीला 11 व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये भाजपची जोरदार पिछेहाट होणार असून त्यांना 22 जागांवरून केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. तर सांगली लोकसभेची जागा भाजपकडून पुन्हा काँग्रेसकडे जाणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघातील सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी एका जिल्ह्यातील शिवसेना नेत्याने दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन तेथील पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून गुप्तपणे ही चाचणी केली आहे. राज्यात शिवसेनेला 18 जागांवरून 16, काँग्रेसला 2 जागांवरून 10, राष्ट्रवादीला 4 जागांवरून 11 जागांवर विजय मिळणार असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. एका जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार विजय होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खून मारामारी, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण असे विविध 10 गुन्हे दाखल असलेला सराईत गुंड सचिन उर्फ टार्झन पांडुरंग जाधव हो याच्यावर 2 जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई आज करण्यात आली. सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 1 वर्षासाठी त्याला हद्दपार केल्याने गुन्हेगारी क्षेत्राला चाप लागला आहे. प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांनी मंगळवारी हा आदेश बजावला. त्याच्याविरुद्ध एकाने फिर्याद दिल्याने त्याने चिडून जाऊन त्यास मारहाण केली होती. शहर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत सच्चा टार्झनविरुद्ध दाखल गुन्ह्याची कुंडली काढली होती. वारंवार गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सच्चाविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. प्रांताधिकारी खरात यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी सच्चाला हद्दपार करण्याचा आदेश बजावला आहे. गेल्या 10 ते 15 वर्षापासून सांगली व परिसरातील गुन्ह्यात तो रेकॉर्डवर आला होता. नगरसेवक दादा सावंत याच्या सिव्हिल चौकात गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी तो प्रमुख संशयित म्हणून रेकॉर्डवर होता. वाळवा तालुक्यातील कुरळप येथे आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुख्य चौकामध्ये असणाऱ्या विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किटमुळे ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची थरारक दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. विजेच्या तारा एकमेकांना घासल्याने स्फोट झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अचानक झालेल्या या स्फोटाने तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांची एकच तारांबळ उडाली. विद्युत खांब हा भर चौकात असल्याने खांबाखाली पानपट्टीचे दुकान व लाईटच्या उजेड्याला लोकांची बरीच गर्दी असते. खांबावर जाळ बघताच लोक सैरावैरा पळाल्याने त्वरित विद्युत पुरवठा बंद केल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन घर्षण झाल्याने मोठ्या प्रमाणावर स्फोट झाला. तब्बल 10 ते 15 मिनिटे तारांचा हा खेळ सुरूच होता. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती विद्युत वितरण विभागाला दिल्यानंतर विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गावाचा वीज पुरवठा खंडित केला आहे. घडलेल्या या प्रकारामुळे मात्र गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. महापालिकेच्या प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या 62 हरकतींपैकी 53 हरकती राज्य निवडणूक आयोगाने फेटाळून लावल्या आहेत. तर एका हरकतीनुसार प्रभाग क्रमांक 19 मधील 75 लोकसंख्येचा भाग प्रभाग 8 जोडला आहे. तर उर्वरित 8 हरकतीनुसार प्रभाग रचनेत तांत्रिक बदल दर्शवले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अंतिम केली असून शासनाच्या राजपत्रात सोमवारी प्रसिद्ध केली असल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली. महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक जुलैमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर 78 नगरसेवकांचे 20 प्रभाग करण्यात आले आहेत. त्यापैकी 18 प्रभाग 4 सदस्यांचे तर 2 प्रभाग 3 सदस्यांचे आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 3 तारखेला हरकतीवरच्या ज्या काही अभिप्राय होते त्याच्या अनुषंगाने त्याचा अभ्यास करून राज्य निवडणूक आयोगाने सांगली मिरज कुपवाडच्या प्रभाग रचना ही 3 मे रोजी फायनल केली आणि ती जाहीर करण्यात आली. यामध्ये हरकतीमध्ये प्रारूपमध्ये
ज्या काही हरकती आल्या त्यामध्ये जवळपास 62 हरकती होत्या. 62 हरकतीच्या मध्ये सर्वसाधारण हरकती ह्या 13 होत्या, ज्याच्यामध्ये काही नकाशावरती हे दाखवले नाही ते दाखवले नाही असे मुद्दे होते आणि प्रभाग रचना अशी करणं आवश्यक होतं तशी केली नाही असे काही सर्वसाधारण हरकती होत्या. त्या 13 हरकती अमान्य करण्यात आले. काही आरक्षणाबद्दलच्या हरकती होत्या त्याही अमान्य करण्यात आलेल्या. या 9 हरकती होत्या त्या अमान्य करण्यात आल्या. वर्णनात बदल याबद्दलच्या 7 हरकती होत्या, ज्याच्यामध्ये काही टेक्निकल नावं लिहित असताना काही चुका झाल्या, त्या चुकामध्ये दुरुस्ती करण्याबद्दलच्या ज्या हरकती होत्या 7 होत्या, त्या अंशतः मान्य करण्यात आलेल्या आहेत. आणि हद्दीच्या बदल करण्यासंदर्भात एकूण 33 हरकती होत्या, त्यामधली फक्त 1 स्वीकारण्यात आलेली आहे, दुसरी अंशतः मान्य करण्यात आलेली आहे आणि 33 31 हरकती अमान्य करण्यात आलेली आहे. आणि ही प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाने 3 गॅझेट केलेलं आहे आणि हे राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती जाहीर करण्यात आलेलं आहे. तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सुख समाधान आणणाऱ्या आरफळ योजनेचे पाणी तासगाव तालुक्यातील चिंचणीच्या शिवारात आज दाखल झाले. मे महिन्याच्या अखेर पाण्याचे हे आवर्तन सुरू राहणार आहे असे समजते. मात्र अधिकाऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्यास या योजनेमुळे तासगाव तालुक्यातील 40,000 एकर शेतीस याचा फायदा होणार आहे. कृष्णा प्रकल्पास 1967 मंजुरी मिळाली व यानंतरच खऱ्या अर्थाने या योजनेस सुरुवात झाली होती. या योजनेसाठी धोम व कन्नेर ही धरणे बांधण्यात आली. कन्नेर धरणातून सांगली व सातारा जिल्ह्यासाठी जो कालवा काढण्यात आला त्यालाच आरफळचा कालवा असे नामकरण करण्यात आले. आरफळचा प्रवास 204 आहे. या प्रवासात 85 पुढे 17 बोगदा शिवणी येथे काढला आहे. यावर 107 खर्च करण्यात आला असून आरफळच्या मुख्य कालव्यास 100 पोट कालवे काढून त्याचा लाभ तालुक्यातील 25 गावच्या 40 एकर शेतीस थेट होतो. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचे सिंचन चढाकडून उताराकडे प्रवाही पद्धतीने होते, त्यामुळे आरफळ ते कुमठे या पाण्याच्या प्रवासाचा विजेचा खर्च 0 आहे. या कालव्याचा विसर्ग 200 इतका आहे. पलूस कडेगाव पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे 2 शिल्लक राहिले असले तरी भाजपची उमेदवारी अद्याप गुलदस्त्यात आहे. गुरुवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असल्याने बुधवारी 9 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत होणाऱ्या बैठकीत निवडणूक लढवण्याचा फैसला केला जाईल. मात्र पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये भाजपने माघार घेतली नसून पृथ्वीराज देशमुख हे आपला उमेदवारी अर्ज 10 दाखल करतील अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. मात्र पृथ्वीराज देशमुख यांनी या वृत्ताचे खंडन केले. जिल्ह्यातील कोर कमिटीने निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. प्रदेशचे आदेश नसल्याने भाजपकडून मतदारसंघात विशेष तयारी देखील झालेली नाही, त्यामुळे ऐनवेळी भाजपची धावपळ उडण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रत्येक निवडणुकीत देशमुख कुटुंबांसोबत राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांचा गट असतो, पण यावेळी राष्ट्रवादीने निर्णय बदलल्याने पोटनिवडणुकीसंदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपच्या सांगली कोर कमिटीने पलूस कडेगाव पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी या मागणीत पृथ्वीराज देशमुख व संग्राम देशमुख यांच्याकडून जोर दिसत नाही. मतदारसंघातही त्या प्रकारची तयारी दिसून आलेली नाही. प्रदेश पातळीवर होणाऱ्या निर्णयाकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले असले तरी प्रचार केव्हा करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग राष्ट्रवादी काँग्रेस आज फुंकणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या नागरी सत्काराचे नियोजन राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलं आहे. स्टेशन चौकात सायंकाळी 6 विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार असून सत्काराच्या निमित्ताने महापालिका निवडणुकीपूर्वी शक्ती प्रदर्शन करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. मनपा क्षेत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय बजाज व सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी संयुक्तरित्या बैठक घेऊन पत्रकारांना ही माहिती दिली. महापालिकेच्या निवडणुका जुलैमध्ये होणार आहेत, तर आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे, त्यामुळे निवडणुकीपूर्वी वातावरण निर्मिती करणे व महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी राष्ट्रवादीने बुधवारचा मुहूर्त साधला आहे.
9 तारखे रोजी संध्याकाळी 5 वाजता आमचे नेते माननीय जयंतरावजी पाटील यांचा भव्य नागरी सत्कार राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित केलेला आहे. हा सत्कार आमचे दुसरे नेते माननीय धनंजय मुंडे साहेब विरोधी पक्ष नेते यांच्या हस्ते ठेवलेला आहे. या सत्कारासाठी मला खात्री आहे सांगलीचे सर्व स्तरावरील लोक डॉक्टर असतील, वकील असतील, वेगवेगळ्या संस्थेचे पदाधिकारी असतील, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील, वेगवेगळे संघटना असतील, हे सर्व तिथं उपस्थित राहणार. आणि हा सत्कार ना भूतो ना भविष्य असा मोठा सत्कार माननीय जयंत पाटील साहेबांचा सांगलीत निश्चित होणार. तासगाव तालुक्यातील सावर्डेच्या दुष्काळाचा कलंक पुसायला महिलांनी कंबर कसली आणि श्रमदान करताना महिलांनी पुरुषांना देखील चित केला आहे. 8 एप्रिल रोजी गावात फुटका घाणा येथून केलेल्या कामाची व्याप्ती व संख्या वाढत गेली. गावातून डोंगरावर दररोज श्रमदानाला 150 महिला तर 50 पुरुष येतात. शेकोबा डोंगरावर सलग समतल चरी काढण्याचं, मोठमोठे दगड उचलून बांध घालण्याचं, माती नाला बांध घालायला महिलांनी टिकाव हातात घेतलं. ठराविक पुरुष मंडळी सोडली तर बाकीच्यांनी गावात बसून चकाट्या पिठत मापे काढण्याचं काम केलं. मात्र पाण्याचं महत्त्व समजलेल्या महिला भर उन्हातान्हात राबल्या. काळ्या आईसाठी, गावासाठी, कुटुंबासाठी त्यांनी अंगातून महिनाभर घाम पाडला. कुणी कदर करू अगर न करू, मात्र वरुणराजानं त्यांच्या प्रामाणिक कष्टाला रविवारी धोधो पडून सलाम केला. आणि 4 दिवसापूर्वी ज्या शेकोबाच्या शेकडो हेक्टरच्या डोंगरात चिमणीला प्यायला पाणी नव्हतं, तिथं पाणीच पाणी झालं. पाणी फाउंडेशनच्या कामाची अनुभूती बघून सावर्डेच्या डोंगरात पाणी आलं आहे. फक्त पाणीच नाही तर पुरुषांची सुद्धा जिरवणाऱ्या अनेक मातांना कोटी कोटी सलाम. बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जनप्रवास लाईव्ह हे आमचं यूट्यूब चॅनल, आणि भेट द्या आमचे वेब पोर्टल जनप्रवास लाईव्ह .tv आणि www.janaprawas.in.